इयत्ता सातवीमध्ये आपण प्रकाशाचे विकिरण कसे होते प्रकाश कसा पसरतो हे शिकलो दुधी पांढरट रंगाच्या पाण्यातून प्रकाश सोडला तर कडेला आपल्याला निळसर रंगाची छटा दिसते प्रकाश दुधी रंगातून जाताना निळा प्रकाश दिसतो त्यामुळेच आपल्याला आकाश निळे दिसते आपण जर अंधाऱ्या अंधार असलेल्या प्रकाश नसलेल्या खोलीत गेलो व तेथील आरशासमोर उभे राहिलो तर आपल्याला आपली प्रतिमा आरशात दिसत नाही याचं कारण असं की प्रतिमा दिसण्यासाठी आजूबाजूला प्रकाश असणे आवश्यक आहे आपण आरशासमोर जेव्हा उभे राहतो तेव्हा प्रकाशाचे काही किरण आपल्या अंगावर पडतात आणि परावर्तित होऊन आरशावर पडतात आपल्या अंगावर किरण पडून परत आरशावर जाऊन आपटतात हे किरण पुन्हा आरशावरून परावर्तित होतात आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतात आपल्या डोळ्यांकडून हा संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो तेथे या माहितीवर प्रक्रिया होते आपली प्रतिमा आपल्याला आरशात दिसते ही सर्व क्रिया क्षणार्धात खूपच कमी वेळात काही सेकंदात होते हेच जर आपण भिंतीसमोर उभे राहिलो तर आपल्याला आपली प्रतिमा दिसत नाही कारण भिंतीवरून प्रकाशाचे परावर्तन नीट होत नाही आपण पाण्यातही झाडाची उलटी दिसणारी प्रतिमा पाहिली आहे मात्र त्यासाठी पाणी स्थिर हवे न हलणारे असले पाहिजे आपण जर त्याच तलावात दगड टाकला तर झाडाची प्रतिमा नीट दिसेल का नाही झाडाची प्रतिमा अस्पष्ट किंवा हल्लेली दिसेल पाण्याच्या ठिकाणी जोरात वाऱ्याचा झोत जो आला तरी पाणी थोडे हलते अशा ही प्रतिमा नीट दिसत नाही जोपर्यंत पाण्याचा पृष्ठभाग स्थिर आहे तोपर्यंत प्रकाश व्यवस्थित परावर्तित होतो त्यामुळे प्रतिमा स्वच्छ दिसते काही कारणांमुळे किंवा वाऱ्यामुळे पाणी अस्थिर झाले तर प्रकाशाचे परावर्तन वेगवेगळ्या दिशांना होऊ लागते ही गोष्ट अकराव्या शतकापर्यंत माहिती नव्हती अकराव्या शतकात अरबी शास्त्रज्ञ अलहझेन यांनी प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम सांगितले प्रकाश एखाद्या पृष्ठभागावर आदळतो आणि परत त्याच्या समोरच्या पृष्ठभागावर आदळून परत येतो ही क्रिया म्हणजे परावर्तन होय परावर्तनाचा नियम जेव्हा एखादा प्रकाशकिरण आरशावर पडतो आणि मग परावर्तित होतो तेव्हा त्याच्या ते परावर्तनाची ही घटना निश्चितपणे सांगता येऊ शकणाऱ्या विशिष्ट नियमानुसार घडते यालाच परावर्तनाचा नियम असे म्हणतात आपण जेव्हा एखादा प्रकाश किरण आरशावर पाडतो तेव्हा त्या किरणाला आपाती किरण असं म्हणतात आपण टाकलेला किरण आरशाच्या पृष्ठभागावर आपटतो परावर्तित होतो आपटून परत येतो त्या किरणाला परावर्तित किरण असं म्हणतात आरशामध्ये एका बिंदूवर आपाती किरण आपटतो आणि त्याच बिंदूपासून जर एक लंब रेषा काढली तर त्या रेषेला स्तंभिका असं म्हणतात स्तंभिका आणि आपाती किरण यांच्यामध्ये एक कोण तयार होतो त्याला आपतन कोण असं म्हणतात स्तंभिका आणि परावर्तित किरण यांच्यामध्ये दुसरा कोण तयार होतो त्याला परावर्तन कोण असं म्हणतात हे दोन कोण समान भागात विभागलेले समान मापाचे असतात आपाती थीटा थीटा आय या ग्रीक अक्षरानं तर परावर्तन कोण थीटा आर या ग्रीक अक्षरानं लिहिला जातो परावर्तनाच्या नियमाप्रमाणे आपतन कोण आणि परावर्तन कोण एकाच मापाचे असतात आपाती किरण परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच परतलात असतात हे करून पहा साहित्य आलेखाचा कागद लेझर किरण निघू शकेल अशी विजेरी किंवा मोबाईलमधील विजेरी कोण मापक आरसा पेन्सिल पट्टी कृती आलेखाच्या कागदावर पाच वेगवेगळे आपाती कोण काढूया यासाठी कोण मापक पट्टी पेन्सिल वापरूया आडव्या रेषेवर आरसा उभा करून ठेवूया आखलेल्या प्रत्येक किरण रेषेवर प्रकाश झोट टाकूया प्रकाशाचे परावर्तन कसे होते परावर्तित कोण कुठे पडतात ते पाहूया निरीक्षण आपतन कोण आणि परावर्तन कोण यांचे माप समान असते पातळ काचेऐवजी जाड काचेचा आरसा वापरून पहा ॲक्रेलिकचा आरसाही वापरून पहा पारिभाषिक शब्द परावर्तन प्रतिमा अपाती किरण, परावर्तित किरण आपतन कोण परावर्तन कोण स्तंभिका